सुरुवातीला हेडलाईन्स। फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन आज कुसुम सभागृहात संपन्न। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर। मां गोदावरी परिवाराने दिला नांदेडकरांना स्वच्छतेचा संदेश। श्रीराम फायनान्सच्या गाड्यांची तोडफोड, 4 ते 5 लाखाचे नुकसान। आता बातमीपत्र विस्ताराने। फुले आंबेडकर विचारधारा समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नांदेड येथे एक दिवसीय फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन आज सकाळी 11:30 वाजता कुसुम सभागृह येथे संपन्न झाला। आज सकाळी 11:30 वाजता कुसुम सभागृह येथे फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते। या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध विचारवंत राजा ढाले हे होते, तर उद्घाटन सदाशिव पाटील यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाला प्राध्यापक पी.एन. इंगोळे, डॉक्टर बबन जोगदंड, प्राध्यापक जगदीश कदम, प्राध्यापक रविचंद्र हडसणकर, प्राध्यापक संध्या रंगारी यांच्यासह प्रसिद्ध रंगकर्मी कुमार आहेर व प्रसिद्ध कलाकार सिलवंत वाढवे यांची उपस्थिती होती। पक्ष असतील, संघटना असतील, त्या सगळ्या पक्ष संघटनेला प्रचंड प्रमाणातली घरघर लागलेली आहे। ज्या दलित प्रांतांच्या निर्मिती, ज्या दलित प्रांतांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात, या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये ज्या दलित प्रांतांना 15-20 मजल्यावर जन्म घेऊन बनणारा साहित्यिक आणि झोपडपट्टीमध्ये त्याची निर्मिती होऊन बनलेल्या साहित्यिक, या साहित्यिकामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे। बरोबर। यावेळी आंबेडकरी चळवळीत निष्ठेने उभे आयुष्य वेचलेले एन.डी. गवळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले। संयोजक समितीचे अध्यक्ष दशरथ लोहबंदे व स्वागत अध्यक्ष प्रकाश पाटील चितळकर हे होते। या साहित्य संमेलनास फुले आंबेडकर साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज मातोश्री प्रतिष्ठान तरोडा खुर्द नांदेड यांच्या वतीने जैन मंदिर कॉर्नर मालेगाव रोड नांदेड येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज मातोश्री प्रतिष्ठान तरोडा खुर्द नांदेड यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले व फलकाचे उद्घाटन तो राजश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात डॉक्टर प्रमोद आंबाळकर, डॉक्टर आदमपूरकर यांची उपस्थिती होती। हे रक्तदान शिबिर गेल्या 4 वर्षांपासून घेतले जात आहे। या शिबिराचे संयोजक सोपान पाटील हे होते। 4 वर्षापासून मातोश्री प्रतिष्ठान तरोडा खुर्दच्या वतीने गरजू लोकांना रक्त मिळावं, रक्ताचा तुटवडा पडू नये, त्यामुळे आपण दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो। रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून ज्या ज्या रक्तदात्यांनी आज 25 तारखेला रक्तदान केलेलं आहे, 28 तारखेला त्यांना सिंधुताई सपकाळ यांच्या हातानं सन्मानचिन्ह देऊन सत्कार करतात। तसंच 28 तारखेला अनाथाची माई सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब धीरज कुमार सर, अध्यक्ष म्हणून परमजीत सिंह दहिया साहेब व्यक्ती सर आहेत। राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्ष सतीश कल्याणकर, उपाध्यक्ष राजेश देशमुख, सचिव हरिभाऊ पांढरे हे आहेत। हे भव्य रक्तदान शिबिर जैन मंदिर कॉर्नर मालेगाव रोड तरोडा खुर्द नांदेड येथे घेण्यात आले। यावेळी अनेक जणांनी रक्तदान केले। येथे 28 तारखेला अनाथाची माई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते रक्तदात्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल। तसेच 28 तारखेला सिंधुताई सपकाळ यांचे व्याख्यान होईल। त्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री धीरज कुमार, जिल्हाधिकारी नांदेड व अध्यक्ष म्हणून परमजीत सिंह दहिया, पोलीस अधीक्षक नांदेड यांची उपस्थिती राहणार आहे। हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता मातोश्री मंदिर तरोडा खुर्द नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे। त्या कार्यक्रमाला रक्तदात्यांचा सत्कार होईल। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। 26 जानेवारीच्या मुहूर्तावर फ्लावर अँड फ्लावर ची नवीन अरेंजमेंट। 26 जानेवारीच्या खास कार्यक्रमांसाठी खास बुकेंची सुविधा। तिरंगा बुके, प्रोटोका बुके आणि पुष्पचक्र ही। 26 जानेवारी पर्यंत नक्की भेट द्या। संपर्कासाठी पत्ता फ्लावर्स अँड फ्लावर, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 94-23-78-54-56-73-50-62-56-56। हात तुझ्या मायेचा आसू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी। आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध। सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर,
CTG प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क 9970728998 024626667. नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत किटी पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला एक वेळ नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजीराबाद नांदेड संपर्क 9921022221 9850222221 9970943387 शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क 7350662556 प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क 7350662556 घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क 9423035535 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेडच्या स्वच्छता मोहिमेत अग्रेस असलेल्या मा गोदावरी श्रमसेवा परिवाराची दखल जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी घेऊन नांदेडमधील ऐतिहासिक असलेल्या किल्ल्यात जाऊन तेथील स्वच्छता केली तसेच नांदेडकरांना उत्स्फूर्तपणे स्वच्छतेत भाग घेण्याचे आवाहनही केले पंतप्रधानांनी दिलेला स्वच्छता भारत सुंदर भारतचा नारा आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने तसेच प्रशासनाने ही बाब फार गांभीर्याने घेतली होती परंतु इतर मोहिमेप्रमाणे स्वच्छता मोहीम काही काळातच सर्वजण विसरून गेले नांदेड शहरातील स्वच्छता ही केवळ फोटोशूट पुरतीच झाली असे वाटत होते मा गोदावरी श्रमसेवा परिवार या ग्रुपने मात्र स्वच्छता मोहिमेचा जणू ध्यासच घेतलाय मा गोदावरी श्रमसेवा परिवार हा मागील 3-4 महिन्यापासून दर रविवारी विविध ठिकाणची स्वच्छता करून तेथील स्थानिक नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देत आहे या परिवाराने शहरातील गोदावरी काठ स्वच्छता मोहीम हाती घेतली किल्ल्याचं वैभव आहे त्या किल्ल्याचं वैभव आम्ही जोपासणार नाही कोणी बाहेरून प्रत्येक लोकांनी तुमच्या ट्रस्टसोबत किंवा इंडिव्हिज्युअली सुद्धा स्वयंसेवी संस्था किंवा व्हॉलंटियर त्यांनी इथे येऊन काम केलं पाहिजे आणि स्वच्छ नांदेड हे त्यांचा संकल्प आहे हरित नांदेड स्वच्छ नांदेडला या कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी धीरज कुमार या मोहिमेत सहभागी झाले यांनी मा गोदावरी श्रमसेवा परिवाराचे कौतुकही केले आज नांदेड मधील किल्ल्यावर जाऊन स्वच्छता मोहीम किल्ल्यावरील वाढलेले गवत तसेच मोठ्या प्रमाणात झालेली घाण स्वच्छ करण्यात आली जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी सकाळी 6:30 किल्ल्यावर हजेरी लावली व 9:30 स्वच्छता मोहिमेत स्वतः मेहनत घेऊन नांदेडकरांना स्वच्छतेचा संदेश दिला या स्वच्छता प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यासह निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी येवले सर विजय मुंडे यांच्यासह महागोदावरी श्रमसेवा परिवाराचे अरुंधती पुरंदरे डॉक्टर उज्ज्वला सदावर्ते पौर्णिमा श्रीवास्तव श्रीनिवास औंधकर किरण सुरतवाला राहुल औसेकर भास्कर डोईबोळे इत्यादी उपस्थित होते नवा मोडा येथील मगनपुरा येथे काल रात्री श्रीराम फायनान्सच्या गाड्याची काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली या तोडफोडीत 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले काल रात्री मगनपुरा नवा मोडा नांदेड येथे जेल पार्किंग यार्ड सर्वे क्रमांक 29 प्लॉट क्रमांक 28 व 29
ही जागा श्रीराम फायनान्सच्या मालकीची असून येथे फायनान्सद्वारे जप्त केलेल्या चार चाकी वाहनाची पार्किंग केली जात होती। यापूर्वी ही जमीन वादात असून न्यायालयाने या जागेच्या संदर्भातील वादात स्थगिती दिली आहे, परंतु 23 जानेवारीच्या रात्री काही अज्ञात जमावाने या जागेवरील वाहनांना पार्किंग प्लॉट वरून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तसेच वाहनाची तोडफोडही केली। त्यानंतर श्रीराम फायनान्सच्या मालकांनी या प्रकाराविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणाची तपासणी चालू असून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे। वॉचमॅनचा मला फोन आला की काही 50 ते 60 मुलं आणि 2 ट्रॅक्टर असे टीम आलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा प्लॉट आमचा आहे आणि त्याच्यातल्या गाड्या वगैरे फेकत होत्या बाहेर आणि ते 40 ते 50 मुलं ते बॅटऱ्या काढणं, गाडीचे टायर काढणं, गाडीमधले टेप चोरणं हे काम करत होते। शेवटी पुन्हा हेडलाईन। फुले आंबेडकर विचारधारा साहित्य संमेलन आज कुसुम सभागृहात संपन्न। राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर। मां गोदावरी परिवाराने दिला नांदेडकरांना स्वच्छतेचा संदेश। श्रीराम फायनान्सच्या गाड्यांची तोडफोड, 4 ते 5 लाखाचे नुकसान। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।